येथे घडलेली जी काही घटना आहे त्याविषयी मॅडमकडून आपण जाणूया. मॅडम, या संदर्भात आपण काय सांगू? कारण एखाद्या महिलावर काय मनस्थितीचे असणार ते सांगायचं वगैरे शब्द नाही. पण एक मात्र आज आम्ही सगळ्यांनी मिळून कमिशनर साहेबांना जे सांगितलं की हे दादागिरी आता पुढे चालणार नाही. हे जे व्हिडिओ आले म्हणजे नितेशजींनी या शब्दात सांगितलं की जे व्हिडिओमध्ये तो सांगतो की तुम्ही उद्यापासून बॅरिकेड लावतो ते लावले आहे कशाला एवढे लाड करायचे नया नगरचे ते बॅरिकेड काढा. आणि आज प्रशासनाने आमचे एवढे आंदोलनानंतर पहिल्यांदा म्हणजे माझं वारंवार फॉलोअप होता त्यानंतरच आज पहिल्यांदा एक बुलडोझर आला आहे आणि त्याचे जेवढे इलिगल कन्स्ट्रक्शन्स होते जेवढे इलिगल एन्फोर्समेंट्स होते ते काढायला चालू झालं आहे. आणि आता मी यावर दादागिरी चालणार नाही. आम्ही हिंदू आहोत आम्हाला छेडू नको. आम्ही हिंदू आहोत त्याचा अर्थ हे नाही हे नाही नाही आम्ही कायर आहोत. आम्ही कायर नाही आहोत. आम्ही पण दाखवू ते सांगतात ना रेलमध्ये की 10 मिनिटं पोलिसनं हटवा आणि मग बघा. आम्ही पण सांगते हटवा आणि मग बघा. आज आमदार नितेश राणे यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांनी सडेतोड प्रश्नांची उत्तरं दिली आणि आपला रागही व्यक्त केला. त्याविषयी माहिती जाणून घेऊया. अतिक्रमण आता हटवण्याचे बुलडोझर कोणीतरी चालवलंय आम्ही असं ऐकलं. अतिक्रमण हटवत आहे. या पुढे अगर तिथे अतिक्रमण हटवले नाही तर मग बुलडोझर आम्ही पण इथे आणू शकतो. आणि असे बुलडोझर ते चालू ना ते मग परत कोण बुलडोझरकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. असे बुलडोझर सगळीकडे चालून येऊ सगळी माहिती आमच्याकडे आहे. म्हणून हे सगळी जी काय मस्ती चालू आहे या निमित्ताने मी पोलिसांना आताच सांगितलेलं आहे तुमच्या ह्या कृतीमुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब होत आहे. आमच्या सरकारचं नाव खराब होत आहे. तुम्ही अगर व्यवस्थित अगर काम केलं नाही तर पुढे काय करायचं आहे ना. आम्ही आमच्या ह्याच्यातून दाखवतो तुम्हाला कृतीतून दाखवतो विधानसभा आहे. मग सस्पेन्शन ऑर्डर हातात आले ना मग रडत बसायचं नाही. तेव्हा मग ते जिहादी वाचवायला येणार नाही. म्हणून या सगळ्या परिस्थिती बदलावी यासाठी मी इथे आलेलो. पोलिसांशी जे बोलायचं होतं मी आणि माझे अन्य हिंदुत्वादी कार्यकर्ते होते बरोबर त्यांनी पोलिसांनी जी पोलिसांना जी पाहिजे होती ती माहिती परत दिली आहे. मला सांगितलं गेलेलं आहे की परिस्थिती बदलणार. आता आम्ही नजर ठेवून आहोत. परिस्थिती बदलली नाही तर मी पुढच्या वेळी सांगून येणार नाही. आणि पुढच्या वेळी न बोलता नयानगरमध्ये जाऊन उभा राहीन. मलाही बघायचंय कोण मस्ती करतो का. कॅमेरामन सुचेतन फेगडेसह मी राजेंद्र चौधरी 12-24 तास मीरा रोड.